आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कनवाडची ग्रामसभा ठरली वादळी, गदारोळात संपली सभा, सभेत अनेक विषयांवर आरोप प्रत्यारोप. शिरोळ तालुक्यातील कनवाड येथे 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली. सभेत अनेक विषयांवर आरोप प्रत्यारोप होऊन मोठा गदारोळ निर्माण झाला. सभेच्या प्रारंभी कनवाड ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर यांनी उपस्थितांचं स्वागत करून विषय पत्रिकेवरील 1 ते 31 विषयांचं वाचन करण्यास सुरुवात केली. उपस्थित ग्रामस्थांनी विषय पत्रिकेतील विषयांवरील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. मतदार जनजागृती विषयांमध्ये बाहेरचे मतदार रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक मराठी शाळेमध्ये 5वी ते 7वी हे 2 वर्ग वाढवण्याची सूचना रफीक पटेल मुसा इनामदार यांनी मांडली. गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी डिजिटल फलक लावण्यासाठी ग्रामपंचायतीने 500 रुपये कर आकारणी करावी अशी सूचना साहेब पाशा इनामदार यांनी केली. यावेळी आरोग्य सेवक नाझीरकर यांनी कुष्ठरोग स्वाईन फ्लू बाबत जनजागृती करण्याची माहिती दिली. राष्ट्रीय पेयजलच्या विषयांमध्ये नळ कनेक्शनला तोटी बसवणे सक्तीचं केलं व विद्युत मोटारी लावतात त्यांच्यावर कारवाई करावी अशी चर्चा केली. तर जलवाहिनीला गळती आहे, ती गळती काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व सागर नगरचे यांनी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं. तसेच पेयजलची चौकशी सुरू असून यामध्ये दोषी आढळल्यास दोषींवर कारवाई करण्याची सूचना मांडण्यात आली. स्वागत कमानीच्या विषयांवरून काही काळ तणाव निर्माण झाला. बहुतेक विषयांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते, त्यामुळे सभेत गोंधळाचं वातावरण होतं. महानकारी न्यूज साठी कनवाडहून संदीप इंगळे. सह्या केल्यात आणि ज्यांना मतदानाचा यादीमध्ये नाव आहे त्यांनी थांबा आणि बाकी सगळे आता जावा. ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे आणि इथं सही केलेली आहे तेवढीच लोक थांबा, बाकीचे सगळे जावा. जरा जरा एक मिनिट, जरा एक मिनिट, जरा एक मिनिट, जरा एक मांडण्यापेक्षा आहे तर राहू दे. अशा पैसा आहे, मजदूर आहे, विजय गुंड आहे, भांडणार बोलू.